सर्वांना नमस्कार करतो. मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जिव्हाळ्याचा असा विषय ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. यापूर्वी कार्डियाक एक्झरसाईजबद्दल आपण चर्चा केली होती आणि आज आपण चर्चा करणार आहोत तशाच एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर, आणि तो विषय म्हणजे व्हिटॅमिन B12 महत्त्व, गरज आणि त्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरावर कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात ते आपल्याला आज पाहायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. जीवनसत्व B12, जीवनसत्व B12 आहे कामाचे, कोबॅलॅमिन दुसरे नाव त्याचे, त्याचं दुसरं नाव आहे कोबॅलॅमिन. जीवनसत्व B12 चे कार्य काय आहेत आपल्या शरीरामध्ये? तर पहिलं कार्य आहे DNA निर्मितीसाठी. आता क्रम म्हणजे त्याचे नंबर न सांगता कार्य सांगतो. DNA निर्मिती, मेंदू मज्जासंस्थेचं आरोग्य राखण्यासाठी, मेंदू ज्याची हुकूमत आपल्या सर्व शरीरावर चालते, मज्जासंस्था याचं आरोग्य राखण्यासाठी B12ची गरज आहे. सुदृढ बालकाच्या जन्मासाठी सुद्धा B12ची गरज असते. B12 करते मदत तांबड्या पेशी आणि RBCच्या निर्मितीमध्ये, स्नायूचे आरोग्य आणि कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा. पा, B12 कशासाठी मदत करते? तर RBC जे तांबड्या पेशी रक्तामध्ये जे असतात त्याच्या निर्मितीसाठी, त्याचबरोबर स्नायूचं आरोग्य राखण्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जेची पातळी जी आहे ती ऊर्जेची पातळी कायम राखण्यासाठी, ती वाढवण्यासाठी. आता ऊर्जा म्हणजे काय? तर ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. आणि ही क्षमता कशामुळे येते? तर आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्नाचं ऑक्सिडेशन होते, आणि प्रत्येक या ऑक्सिडेशनसाठी ऑक्सिजनची गरज असते. हा ऑक्सिजन तांबड्या पेशीमार्फत प्रत्येक पेशीला पुरवला जातो, आणि त्यामुळे मग ऊर्जा निर्माण होत असते, आणि ज्यामुळे आपण कार्य करू शकतो, आपले इतर अवयव सुद्धा कार्यरत राहू शकतात. या ऊर्जा पातळीवर परिणाम हे B12 करत असते, ऊर्जा पातळी राखण्याचं काम करत असते. त्या B12 हे अति आवश्यक आहे. कशासाठी? तर केसाचं आरोग्य, त्वचेचं आरोग्य आणि नखाचं आरोग्य राखण्यासाठी सुद्धा B12 आवश्यक आहे. आता हे B12ची जास्त गरज कोणाला असते? तसं सर्वांनाच गरज असते, परंतु थोडी वाढलेली गरज कोणाला असते? जोखीममध्ये कोण आहेत, रिस्क फॅक्टर कोणते आहे त्याच्यासाठी? तर अशा व्यक्ती ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे अशा लोकांमध्ये B12ची कमतरता निर्माण होऊ शकते. लहान मुलांमध्ये B12ची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यानंतर गर्भवती माता, स्तनदा माता यांच्यामध्ये B12ची कमतरता निर्माण होऊ शकते. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पचन संस्थेचा आजार आहे, ज्याची पचन संस्था बिघडलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा B12ची कमतरता निर्माण होऊ शकते. कारण B12 आहारामधून जाते, परंतु ते शोषणच केलं जात नाही, त्यामुळे B12 त्यांना मिळत नाही, आणि B12ची कमतरता निर्माण होते, डिफिशियन्सी निर्माण होते. त्यानंतर जे लोक स्ट्रिक्टली शाकाहारी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा B12ची कमतरता निर्माण होऊ शकते. आता स्ट्रिक्टली शाकाहारी यासाठी मी म्हटलं, जे काही लोक दूध हे प्राण्यांपासून मिळते म्हणून मग दूध सुद्धा टाळतात, अशा लोकांमध्ये B12ची कमतरता निर्माण होऊ शकते. होऊ शकते म्हणतो मी, होते जसं नाही. आणि हे होऊ का शकते? तर वनस्पतीजन्य, वनस्पतीपासून मिळणारं जे अंड आहे त्यामध्ये B12चं प्रमाण हे कमी असते, आणि त्यामुळे अशा लोकांमध्ये B12ची कमतरता निर्माण होऊ शकते. आता असे लोक जे शरीरामधलं शुगर नियंत्रण करण्यासाठी, जे डायबिटिक पेशंट मेटामॉर्फिन नावाचं औषध घेतात, त्यांच्यामध्ये सुद्धा B12ची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यांना सुद्धा B12
डॉक्टरच्या सल्ल्यानं बऱ्याच वेळा सप्लिमेंट म्हणून घेण्याची गरज असते. आता हे B12 कमी पडलं शरीरामध्ये, याची जर कमतरता निर्माण झाली तर काय परिणाम होतात ते पाहूया. त्याचे गंभीर असे परिणाम होतात मित्रांनो, आणि म्हणूनच B12 बद्दल जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. B12 मुळे शारीरिक, मानसिक आणि मज्जासंस्थेचे विकार होऊ शकतात. आता शारीरिक विकार कोणते तर खूप थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, तोंडामध्ये आम्लता वाढते, तोंड आंबट होणे म्हणतो त्याला आपण, तोंडामध्ये आम्लता वाढते. त्यानंतर जास्त जर कमी झालं असेल B12 तर उलट्या आणि डायरियासारखी कंडिशन सुद्धा निर्माण होते, जुलाब होतात, भूक मंदावते, पूर्वी जशी भूक लागत होती तशी भूक लागत नाही, भूक मंदावते, वजन कमी होते, हळूहळू वजन कमी व्हायला लागते. त्यानंतर डोकं दुखायला लागते, त्वचा पिवळसर पडते, निस्तेज त्वचा होते त्या व्यक्तीची, त्याचबरोबर केस गळतात, केस मोठ्या प्रमाणावर गळायला लागतात, तोंडामध्ये अल्सर होतो, फोड येतात, ज्याला तोंड येणे आपण म्हणतो तो विकार होतो, पाय पाठ सतत दुखत राहते. तेव्हा हे शारीरिक विकार होतात, त्याचबरोबर मज्जासंस्था जे चेतासंस्था मेंदूशी संबंधित संस्था याविषयी सुद्धा काही विकार होतात. ते कोणते तर हातापायावर, हातापायामध्ये सुन्नपणा येतो ज्याला आपण नमनेस म्हणतो, किंवा भुंक्या आल्याची जाणीव होते, टिंगलिंग सेन्सेशन ज्याला म्हणतो आपण, हे टिंगलिंग सेन्सेशन हातापायामध्ये येते. आता भुंक्या कधी कधी आपण बराच वेळ खाली बसतो बाटली मारून वगैरे, आणि त्यामुळे त्या भागामध्ये रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो, त्यामुळे भुंक्या येतात. मग त्याचा अर्थ असा होणार नाही की आपल्याला काय B12 कमी आहे असा त्याचा अर्थ नाही. त्याचबरोबर दुसरं आताच सांगतो की हे जे लक्षण मी सांगितले B12 कमतरतेमुळे निर्माण होणारे शारीरिक विकार, हे इतर आजारांचे सुद्धा लक्षणं असू शकतात, हे सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. परंतु B12 कमतरतेमुळे सुद्धा हे लक्षणं निर्माण होतात. तेव्हा B12 कमतरतेमुळे निर्माण झालेले लक्षणं आहेत की अजून कोणतं कारण आहे हे डॉक्टर त्याचं निदान करू शकतात. तेव्हा मज्जासंस्थेबद्दल किंवा मज्जासंस्थेवर काय परिणाम होतो या B12 ते आपण पाहत होतो. हातापायात शुद्धपणा येतो, किंवा भुंक्या आल्यासारख्या होतात, भुंक्या येतात, दृष्टीदोष निर्माण होतो, डोळ्यांचं जे आपलं व्हिजन म्हणतो त्याला आपण, या व्हिजनमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो, दृष्टीदोष निर्माण होतो. त्यानंतर स्मरणशक्ती कमी होते, लहान लहान गोष्टीमध्ये आपण कन्फ्यूज होतो, हे करू का ते करू असं होते, आणि काही सुचत नाही म्हणतो आपण, म्हणजे स्मरणशक्तीचा ऱ्हास व्हायला लागतो. आणि या मज्जासंस्थेच्या विकाराबद्दल B12 किंवा कोणत्याही कारणामुळे जर मज्जासंस्थेचा विकार झाला असेल, मज्जापेशीचा नाश झाला असेल, तर ती हानी भरून काढता येत नाही. याचं कारणच असं की मज्जासंस्था जी चेतापेशींनी बनलेली असते, या चेतापेशींची संख्या जन्म होताना जेवढी असते तेवढीच कायम राहते, ती वाढत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून चेतासंस्थेची जर हानी झाली तर ती कायमस्वरूपी राहू शकते. म्हणून चेतासंस्थेचं आरोग्य, मज्जासंस्थेचं आरोग्य राखणं हे सर्वात महत्त्वाचं असते, ती हानी होऊ न देणं हे सर्वात महत्त्वाचं असते. आणि म्हणून B12 कमतरता आपल्या शरीरामध्ये पडू नये याची काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे. आता मानसिक आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होतो. होते काय पहा, नैराश्य येते, काही गरज नसताना असं वाटायला लागते की अरे आपल्या जीवनामध्ये काहीच राम राहिलेला नाही, काहीही करावं असं वाटत नाही, विनाकारण नैराश्य येते, सर्व असू दे तेव्हा नैराश्य येते, निराश वाटते, अस्वस्थता येते, मानसिक चिड म्हणजे अस्वस्थता, चिडचिड वाढते, ती व्यक्ती विनाकारण चिडचिड करायला लागते, आणि देवीच्या सामान्य वागणुकीमध्ये बदल घडून येतात, सामान्य वागणूक बदलते. आणि हे जर टाळायचं असेल तर B12 आहार कोणता आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. मी अगोदरच सांगितलं वनस्पतीपासून
बी ट्वेल्व मिळते, परंतु ते अल्प प्रमाणामध्ये मिळते आणि म्हणून ते कशापासून मिळते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बी ट्वेल्व युक्त आहार आपल्या सोयीनुसार घेणं आवश्यक असते. आता बी ट्वेल्व युक्त आहार कोणता, तर प्राणीजन्य स्रोत कोणते आहे, अंडी, मांस, विशेषतः ऑरेंज बीट किंवा लाल मांस म्हणतो आपण ते, त्यानंतर मासे, सी फूड, सागरी अन्न, वेगवेगळ्या प्रकारचं सागरी अन्न हा अतिशय चांगला असा या बी ट्वेल्वचा स्रोत असतो. त्याचबरोबर गाई म्हशीचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट्स ज्याला म्हणतो आपण, या डेअरी प्रॉडक्ट्समधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला या बी ट्वेल्वचा पुरवठा होत असतो. आणि हे डेअरी प्रॉडक्ट्स कोणते, तर दूध, ताक, दही, चीज, पनीर, योगर्ट किंवा अजून जे काय असतील ते, या डेअरी प्रॉडक्ट्समधून बी ट्वेल्वचा पुरवठा आपल्या शरीराला होऊ शकतो. आणि म्हणून पूर्वी घरी म्हशी असायच्या, गाई असायच्या, आणि जेवणासोबत एखादं बाउल दही किंवा एखादं ग्लासभर ताक हे घेण्याची पद्धत होती, किंवा ग्लासभर दूध घेऊन सकाळची सुरुवात करायची. परंतु आता मात्र ते राहणार नाही, खूप कमी प्रमाण त्याचं झालेलं आहे. ताक अतिशय महत्त्वाचा असा पदार्थ आहे जो आपल्या आहारामध्ये, दररोज जर एक ग्लासभर ताक आपण घेतलं तर आपल्या बी ट्वेल्वची बरीचशी गरज हे भागू शकते. त्याचबरोबर ताजं ताक जे आहे, ते ताजं ताक घेतल्यामुळे आपल्या पचन संस्थेचं आरोग्यसुद्धा चांगलं राहते, कारण चांगले बॅक्टेरिया जे आहेत त्यांची संख्या आपल्या शरीरामध्ये वाढण्यास या दही ताक यामुळे मदत होते. तेव्हा हे झालं प्राणीजन्य. आणि आपल्या व्हेजिटेरियन जे लोक आहेत त्यांच्यासाठी यामधलं दूध जे आहे आणि दुधाचे पदार्थ आहेत, दही आहे, ताक आहे, त्यानंतर चीज आहे, चीज नंतर आपण म्हणू पनीर आहे, योगर्ट आहे, सर्व पदार्थ आपण ग्रहण करू शकतो. बरेचसे लोक मांसाहारी नाहीत परंतु ते अंडी वगैरे खातात. म्हणून बघ, अंड जर समजा आपल्याला खाता आलं दररोजचं एखादं, तर त्यामधून व्हिटॅमिन बी ट्वेल्वची गरज बरीचशी आपली भागू शकते. त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स आहेत, या ड्रायफ्रूट्समध्ये बी ट्वेल्व असते काही ड्रायफ्रूट्समध्ये. त्याचबरोबर शेंगावर्गीय धान्य जे आहेत, चणे आहे, वाटाणा आहे, यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये बी ट्वेल्व असते. ब्रोकोलीसारख्या भाज्यांमध्ये बी ट्वेल्वचं प्रमाण बऱ्यापैकी असते आणि यामधून आपल्या शरीराची गरज भागते. त्याचबरोबर आजकाल फोर्टिफाईड फूड हा प्रकार आलेला आहे. फोर्टिफाईड म्हणजे समृद्धीकरण केलेलं अन्न पदार्थ, समृद्धीकरण केलेले अन्न पदार्थ म्हणजे त्यामध्ये ॲड करतात. उदाहरणार्थ तेलाच्या पाकिटावर किंवा तेलाच्या कॅनवर तुम्ही लिहिलेलं पाहिलं असेल फोर्टिफाईड विथ व्हिटॅमिन ए अँड डी, याचा अर्थ काय, तर त्या तेलामध्ये व्हिटॅमिन ए आणि डीची मात्रा मिसळलेली आहे, त्यानं ते तेल समृद्ध केलेलं आहे. हे कृत्रिमरित्या समृद्ध करतात, त्यामध्ये ते ॲड करतात व्हिटॅमिन ए आणि डी. तसंच फोर्टिफाईड सिरियलचा रास्ता काही लोक करतात, फोर्टिफाईड फूड मिळतात मार्केटमध्ये, त्यामध्ये फोर्टिफाईड विथ बी ट्वेल्व हे असं लिहिलेलं त्यावर असते. आणि या फोर्टिफाईड सिरियलमधून सुद्धा बी ट्वेल्व आपल्याला मिळू शकते. आणि जर समजा बी ट्वेल्वमुळे काही गंभीर परिणाम शरीरावर झालेले असतील, आपल्या शरीरामध्ये बी ट्वेल्व किंवा जीवनसत्व ब ज्याचे हे 5-6 प्रकार आहेत ते जर समजा कमी पडले, तर त्यासाठी डॉक्टर योग्य ती उपाययोजना करतात, गोळ्या देतात, कॅप्सूल देतात किंवा इंजेक्शनद्वारे सुद्धा शरीरामध्ये बी ट्वेल्व सोडलं जाते आणि यावर उपाययोजना केली जाते. परंतु उपाययोजना करणं अत्यावश्यक असते, कारण बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे होणारे जे दोष आहेत ते गंभीर आहेत.
थकवा, अशक्तपणा, भूक मंदावणे, वजन कमी होणे, तोंडात फोड येणे, अल्सर होणे, डोकेदुखी, केस गळणे, त्यानंतर त्वचा निस्तेज होणे, हे असे परिणाम दिसतात. हातापायात शुद्धपणा येतो, मुंग्या येतात, दृष्टीमध्ये दोष निर्माण होतात, स्मरणशक्ती कमी होते, जे सर्वात महत्त्वाचं आहे, कन्फ्युजन वाढते आणि मज्जासृष्टीची हानी झाली तर ती भरून निघत नाही. मानसिक आरोग्यामध्ये नैराश्य येते, निराशा येते, त्यानंतर चिडचिड वाढते, वागणुकीत बदल होतो. आणि हे जर टाळायचं असेल आणि याची सुरुवात जर झाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, सप्लिमेंट घेणं आवश्यक आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार हे घेतले पाहिजे, याचं कारण गोळ्या औषधामधून जर जास्त प्रमाणामध्ये बी12 आपण घेतलं तर काही लोकांमध्ये याची ॲलर्जीसुद्धा येऊ शकते. म्हणून शक्यतोवर गोळ्या औषधं, इंजेक्शन्स हे मतानं घ्यायचे नाहीत. आपल्या स्वतःहून आपल्यावर उपचार शक्यतोवर हे करायचे नाहीत. आहारामधून तुम्ही बी12 घ्या, काही फरक पडणार नाही. परंतु हे जे आपण पिल्स घेतो किंवा कॅप्सूल वगैरे घेतो किंवा इंजेक्शन वगैरे घेतो, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानं घेतले पाहिजे. म्हणजे त्याचा अपाय होणार नाही, ॲलर्जी होणार नाही. काही लोकांमध्ये याची ॲलर्जी येऊ शकते आणि म्हणून जास्त प्रमाणामध्ये घेणंसुद्धा अपायकारक ठरू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. विनाकारण गेले दुकानावर की घ्या गोळ्या असं करायचं नाही. हा भातार वयामध्ये साधारणतः 3-4 दिवशी किंवा 8 दिवसातून एखादी जर तुम्ही निरोबियोसारख्या गोळ्याची जाहिरात येते ती घेतली तर काही फरक पडणार नाही. कारण वयाच्या 60व्या वर्षानंतर बी12 शरीरामध्ये हे कमी पडत असते. त्यासाठी डॉक्टरांशी एक वेळ बोलून घेणं आवश्यक असते मित्रांनो. तेव्हा असं हे बी12 जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं जीवनसत्व आहे, त्याची कमतरता आपल्या शरीरामध्ये पडू नये यासाठी हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.